पट सिंपल ट्रिक ना तुम्हाला शिकवते, म्हणजे करतेच मी नेहमी बघा चिकन करायला गेली. आता टाकून घ्या जेवढं पाहिजे तेवढं. मी हळद लावून घेतले. चला, हे ड्युटीला वगैरे असतात, काय काय जॉब असतात त्यांच्यासाठी ही सूप ही अगदी पद्धत शिकवते. हे कुकरला जरा आहे ना निर्मेने घासली होती ना बघा, काय तर ते साबण संपलं ते उमटले, जाऊ दे. ती बघा तुम्ही आता चिकन वापलून घ्या पटदिशीने. पाणी मारून ठेवलंय मी, म्हणजे रोजच म्हणजे जसं जाईल तसं. माझ्याकडं फ्रीज मी वापरत नाही, आणि घेतला तरी पण मी फ्रीज नाही वापरणार. ते फक्त तेवढंच आपलं काय तर मला फ्रीजच लागत नाही मुळात. म्हणजे कोथिंबीर पोत्यात ठेवली होती, असं ताजं ताजं खाल्लेलं आरोग्याला चांगलं, तर फ्रीजमधलं सुद्धा नाही का. म्हणून मला वाटतंय फ्रीज म्हणजे नकोच वाटतंय मला, तर वापरच होत नाही फ्रीजचा. फ्रेश कोथिंबीर टाकून घ्या ह्यात चिरून. चांगलं उकडलंय आपलं चिकन बाग, असं उकडून घ्यायचं. ज्या बायका नाही का ऑफिसला वगैरे, त्यांना जॉब असते खूप गडबड असते, त्यांच्यासाठी सांगते मी. आणि ही ग्रेव्ही तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघा, असा ग्रेव्ही जरी तुम्ही आणायच्या आधी संध्याकाळीच फ्रीजमध्ये बनवून ठेवली किंवा सकाळ सकाळ उठले उठले बनवून ठेवली ही ग्रेव्ही ना, तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही चिकन करायला. कुकरमध्ये रस्सा करायचा असेल तर ह्याच्या आधी काळं तिखट किंवा तुम्ही कुठला घरातला साठवणीचा मसाला असा ना तो टाकायचा. मी आता आधी मिठाचं करणार आहे, नंतर वरनंच काळं तिखट टाकणार, काय नाही. आणि मीठ उकळी फुटवणार, हलवून घेतलं. आणि कधी पण चिकन गरम पाणी टाकायचं आहे ना. माझ्या घरात तर साधारण तुम्हाला माहिती आहे 14 जण खाते, तर मी एवढा रस्सा बनवते लागतोय आमच्यात. आता हे हाय किलोभर हाय चिकन, एक 3 शिट्ट्या करून घ्या, शिजतंय लगेच चांगलं. आणि ह्याचाच मी हे शिजलं की ह्याचाच रस्सा करणार, तेल वगैरे नाही नंतर वापरणार एक्स्ट्रा. तुम्हाला माझं हेल्दी स्वयंपाक बनवण्याचं हेच आहे, कारण मी ऑइल वगैरे जास्त वापरत नाही. आता हे बघा केवढं ऑइल आलं आहे. आता ह्याचं डायरेक्ट शिजलं ना मिठाचं, तुम्हाला जेवढी आमटी चिकन पाहिजे ते बाजूला काढायचं, आणि ह्यातच वरनं फक्त काळं तिखट काळा साठवणीचा मसाला टाका वरनं, जेवढा पाहिजे तेवढं तुम्हाला तिखटाचं प्रमाण, आणि चवीला थोडंसं मीठ. झाली भाजीच झाली, किती बायकांना बघा ज्यांना झटपट जॉब वगैरे असते त्यांना मी ही सोपी पद्धत दाखवली एकदम. फक्त तुम्ही माझी ग्रेव्हीची रेसिपी बघा, हां, आणि तशी ग्रेव्ही करून ठेवत जावा जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे तेव्हा, म्हणजे गडबड होणार ना चिकन करताना. तंगडी मिठाचं आवडतं बाजूला काढायचं. मुलं असली तेवढी तिखट भाजी खात नाही, तिखट थोडं मिठाचं मिक्स. माझी तर मोठी पण तरी पण आवडते काय काय त्यांना मिठाचे मणी वगैरे, म्हणून मीठ होतीच बाजूला. एवढं बाजूला टाकताना आपण मीठ लावलेलंच असते, त्याच्यामुळे नंतर मीठ थोडंच टाकायचं आहे आपल्याला भाजीत. पेटवलं मी, दिसलं गॅस पेटवलं तर खरं काळं तिखट माझं, म्हणजे आता सांगितलं आहे मी बनवाय सांगितलं आहे आईला, संपलं आहे एवढंच राहिलं आहे बघा. ती पण पहिलं कधी राहिलेलं तेवढं सापडलं मला चुकून त्या डब्यात, कधी राहिलं होतं. डायरेक्ट बघा आता मी काय यूज केलं आहे, तेल वगैरे यूज करायचं नाही. तुम्ही डबल करायला तर ते खूप तेलकट, आणि एवढं तेलकट शरीराला चांगलं नाही. आता हल्लीचं तुम्हाला माहिती आहे प्रत्येकजण सगळं हेल्दी खाण्याचाच विचार करतो, कशाला उगाच आजारांना निमंत्रण द्यायचं आहे. हां, आता तिखट किती खापेंड आहे, आता मित्र आमच्यात भरपूर तिखट खातात लागतं, म्हणून झणझणी रस्सा केला तिखट. आता ही चांगलं हलवून घेऊया काळं तिखट. थोडंसं मीठ टाका, तर लई टाकायचं नाही, पहिले पण आपण टाकलेलं आहे खारट भाजी. जसं ही उकळल तशी ह्याला तर्री तिखटाची, काळा तिखटाची. तुमच्याकडे जे घरातलं यूजचं आहे ती वापरा तुम्ही. अजून जसं थंड होईल तसा कलर येते भाजीला, कारण काळं तिखट टाकलेलं असतं ते इकळून उकळून उकळून वर येतं. बघा एक्स्ट्रा तेल नाही काय नाही, अगदी हेल्दी भाजी मस्त तयार झाली. बदा बदा तेल वाटायचं नाही, कारण कुणाला शुगर असती कुणाला बीपी असतो, जास्त तेलकट खायचं नसं न खाल्लेलंच चांगलं. तिशी नंतर तर खाऊच नका काही, जरा जपावंच लागतं तीस नंतर, चरबी वाढायला चालू होती शरीरातली. बघा ज्या जॉबला जातात त्या लेडीजसाठी मी ही झटपट चिकनची रेसिपी दाखवली आहे. नक्कीच सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या.